मी माझा आत्मा शोधला, मला माझा आत्मा दिसला नाही. मी माझा देव शोधला, मला माझा देवही तिथे दिसला नाही. मी मात्र माझ्या भावाला शोधले, मला हे तिघेही सापडले. आत्मा, देव ह्या सर्व मिथ्या गोष्टी आहेत, परंतु भावबंदकीचं नात्यावर पूर्ण जगाचा पसारा चालतो. अनामिक कळ्यांची एक मूक स्मरणशिला, या स्मरणशिलेचं दर्शन आनंदवनात गेल्या गेल्या प्रथमतःच होतं आणि हा फलक त्या ठिकाणी दिसतो. आनंदवन ही एक जगातील अद्वितीय अशी निर्मिती, समाजातील कृष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधीर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या आचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजेच आनंदवन. आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या गावाजवळ 1948 साली केवळ 2 झोपड्यांमधून सुरू केलेला हा प्रकल्प आज सुमारे 5,000 लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरित झाला आहे. प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती वरोरामार्फत आजही सुचारू पद्धतीने पाहिली जाते. आज येथे रुग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा, महाविद्यालय, अंध व मुकबधीर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रीटिंग कार्ड विभाग, प्रिंटिंग प्रेस असे अनेकविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. सुमारे 150 शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद केवळ पायाने सुईत दोर ओन ग्रीटिंग कार्ड्स बनवणारी शकुंतला ही एक आनंदवनाची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणून याकडे पाहिलं जातं. आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास माणूस घडविणाऱ्यांचा आहे. कायद्यांचे पदवीधर मुरलीधर देवीदास आमटे सुखवस्तू कुटुंबातील, त्यांचे मन न्यायालयात फारसे रमले नाही. नीतीने त्यांची वाट आनंदवनाची निर्मिती करण्याकडे 1951 काही कुष्ठरोग्यांच्या मदतीने हा प्रवास सुरू झाला. त्यावेळी त्यांच्या पाठीशी अपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारे एक आदर्श मॉडेल म्हणून आनंदवनकडे पाहिले जाते. त्यांच्यानंतर त्या प्रकल्पाची यशस्वी धुरा त्यांचे पुत्र डॉक्टर विकास आमटे आणि त्यांच्या स्नुषा ह्या या प्रकल्पाची जी धुरा आहे ती यशस्वीपणे सांभाळत आहेत. या माध्यमातून आनंदवन समाजभान अभियान, लोकबिरादारी प्रकल्प, हेमलकसा इत्यादी गोष्टीही सुचारूपणे या ठिकाणी चालवल्या जातात. आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पशूंसाठी अनाथालयसुद्धा या ठिकाणी यशस्वीपणे चालवलं जातं, राबवलं जातं. या माध्यमातून डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी या मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून या ठिकाणी काम करतात. परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा इत्यादी उपलब्ध करून देण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. अशा या प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला आणि त्यांच्या या सेवा कार्याप्रती आम्ही सदैव नतमस्तक आहोत आणि या कार्यातून इतरांना व आम्हालासुद्धा अशी प्रेरणा मिळावी ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.